नमस्कार. आयच्या या राऊंड टेबलात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमी एक वेगळे तरेचे राऊंड टेबल करतात. म्हजे बरोबर जे गेस्ट आसात ते अशे जाणी ही वेचणूक लढयल ना. प्रत्येकाची कारणां वेगळीं आसात. घडये प्रत्येक कारणाचे मूळ एकच असपाक शकता. पक्ष वेगळे आसात पण कारण एकच असपाक शकता. कितें ही निवडणूक तांचे खातीर आशिल्ली आणि हे तीन कॅन्डिडेट असे इरिस्पेक्टिव्ह ऑफ अगेन्स्ट हूम दे वूड हॅव कॉन्टेस्टेड ऑर मायट हॅव कॉन्टेस्टेड असे जे कॅन्डिडेट जर म्हणून आमकां मेळिल्ले ह्या वेचणुके भितर जाल्यार ह्या वेचणुकेक आनीक रंग भरताशिल्लो. दुसरी गजाल अशी कॅन्डिडेट जे गोंयकार म्हणून राजकारणा सारख्या क्षेत्रां भितर आसपाक जाय. तांकां जिकोवप काय हरोवप हें लोकांचेर, हें जनतेचेर, हें मतदारांचेर. पूण अशें कितें जालें की हांकां दिसलें की एक वेगळ्या रितीन ह्या निवडणुके कडेन पळोवचें, पार्टिसिपेट जावचें न्ही. आनी त्याच बरोबर हे अशे मनीस जाणी कितलींशींच इलेक्शनां पळयल्यात ताचे पयलीं. तांच्या दृश्टींतल्यान ही वेचणूक कशी आशिल्ली? तीन मानेस्त म्हजे बरोबर पयलीं आसात. आतां जनरली म्हाका संवय आसा की हांव कोणाक वळख करतना अमूक अमूक पक्षाचो फुडारी किंवां स्पोक्स पर्सन म्हूण करतां. सो म्हाका ही संवय बरीच मोडून आज उलोवची पडटा. ते म्हळ्यार नंबर वन म्हजे बरोबर पयले आहा त्या राऊंड टेबलाचेर ते म्हळ्यार दत्तप्रसाद नायक, जाणी भारतीय जनता पक्षाचो राजिनामो दिलो आणि ताजे उपरांत ताणें वेचणुके भितर नक्की केलें कितें ते तांचे कडच्यान जाणून घेवया. दुसरे आसात म्हजे बरोबर ॲडवोकेट यतीश नायक. ताणीय आपल्या पक्षाचो राजिनामो दिलो आणि ताणें केलें कितें आणि ताणी ह्या वेचणुके कडेन कशें पळयलें, कारण देर आर टू इंट्रस्टींग फेजीस ड्युरींग दीस इलेक्शन, तांची कॅम्पेनाची स्टेज आनी पोस्ट स्टेज. आनी तिसरे म्हजे बरोबर आसात मडगांव सावन उद्देजक देश प्रभुदेसाय. ताणें राजिनामो बी दिला ना न्ही? ना. पण राजिनामो दिनासतना ताणें वेचणूक लढयल ना. सो अशी तीन वेगवेगळी व्यक्ती म्हजे मुखार आसात. हांव सुरवात दत्तप्रसाद तुजे कडच्यान करतां की दे आर अ व्हेरी इंट्रस्टींग केस. की म्हाका स म्हयन्या पयलीं वेचणुकेच्या तूं म्हाका सांगपाक लागिल्लो की आपूण येता तुज्या पॅनलाचेर पण आपल्याक स्पोक्स पर्सन बी म्हणनाका आनीक तितलेंच ते कितें डिफेंड करपा तें आपूण करता आनी वता म्हणून. तुवें स म्हयन्या पयलीं कळिल्लें की वेचणुके तीन म्हयने आसतना तूं अशें कितें करतलो म्हणून? एक म्हणजे आय वॉज व्हेरी क्लियर इन 2017 इट्सॅल्फ की पक्षान जेन्ना म्हाका दोनदां कँडिडेचर दिलो आनी म्हाका अपयश आयलो तेन्ना आय हॅड टोल्ड ऑल माय सिनियर पार्टी लिडर्स ऑल्सो दॅट द 2022 इलेक्शन्स आय वील नॉट बी कंटेस्टिंग. आनी आमी एक बरो कँडिडेट थंय एक चार नांवां म्हज्या नजरे समोर आशिल्लीं ताळगांव मतदारसंघाचींच आमचे कार्यकर्ते जांकां आमी एज कँडिडेट म्हणून मोल्ड करपाक जाय आनी ताज्या खातीर पूर्ण जें कितें करपाची गरज आसा निवडणुकी खातीर ती करपाची म्हजी तयारी आशिल्ली. बट 2019 एपिसोड आमी सगळ्यांनी पळयलो ज्या मनशांच्या विरोधान आमी आमचो पॉलिटिकल कार्यच सुरू केला. म्हणजे म्हज्या सारकिल्ल्या मनशाक जेन्ना हांव वेन आय वॉज जस्ट 31 इयर्स ऑफ एज मनोहर भाईन म्हाका ह्या इलेक्ट्रल प्रोसेसान आनी ह्या राजकारणान हाडलो ह्या मनशांच्या विरुद्धान झगडपाक. खंय तरी एकाच कॅबिनान तांच्या बरोबर बसप हे खंय तरी एक त्रास जावपाक लागले आनी तें सुद्दां हांवें कशें ना कशें 2 वर्सां एक टू एडजस्ट इन दॅट सिस्टम हांवें हो प्रयत्न केलो. तुमी पळयलें आसतलें 5 वर्सां आय डिंट स्पीक अ वर्ड अगेन्स्ट द MLA ऑफ तालिगांव की MLAचो हो फेलियर तो फेलियर, कित्याक तिका लोकांनी निवडून दिल्ली. पीपल हॅड गिवन हर द मँडेट एज द MLA ऑफ तालिगांव. ऑफकोर्स पीपल हॅड नॉट गिवन हर द मँडेट टू जस्ट जंप ओवरनायट टू अ डिफरंट पार्टी, बट लोकांक पळय जो MLA जाय आशिल्लो ज्या लोकांनी तिका 11,000 मतां दिवन हाडिल्ले तांची टू लीव टू दॅर एक्सपेक्टेशन्स तो तिजो हें आशिल्लो. सो हांवें तिजेर कसलेंच कांय क्रिटिसिजम करूंक ना. इवन 2 इयर्स वेन शी वॉज इन काँग्रेस एन्ड इवन द 3 इयर्स वेन शी वॉज इन BJP. बट द प्रॉब्लम वॉज अरायज वेन ड्युरींग द म्युन्सिपाल्टी इलेक्शन्स तेन्ना ह्या लोकांचे खरे रंग जे आसात ते दिसपाक लागले. जे रितीन तांच्यांनी वॉट डिलिमिटेशन्स केली, भारतीय जनता पार्टीचो जो मूळ कार्यकर्तो आसा जो पार्टे खातीर वावुरतालो, पार्टेच्या कँडिडेटा खातीर वावुरतालो, तांकां कशें सायडलायन केलें, तांचे वॉर्ड्स डिलिमिटेशनान अशे पद्दतीन करून उडयले की ते त्या वॉर्डान जिखूंकच शकना, कांय लोकांचे वॉर्ड्स रिजर्व करून उडयले. तेन्ना गरज आशिल्ली की कोणें तरी आवाज काडूंक जाय आशिल्लो आनी हांवें हो
योग्य पद्धतीन म्हणजे मिडियाकडे नी पार्टी लिडरांकडे हांवें हो विषय मांडलो तेन्ना पार्टी लिडर्सां कडल्यान एकूच आन्सर मेळ्ळे म्हणटा ते आतां आमी सगळ्या आमदारांचेर सोंपयलां. आमदार डिसायड करतले त्या म्युन्सिपाल्टी क्षेत्रान की थंय म्युन्सिपाल्टीचे कॅन्डिडेट दिसले की कार्यकर्त्यांचो वालोर सोंपलो म्हणून. एब्सोल्युटली कार्यकर्त्यांचो वालोरूय सोंपलो असो एक फिलींग येवपाक लागलो. एट द सेम टायम आमी मनोहर भाई परिकराचे स्टुडंट्स, मनोहर भाईन आमकां ओगी रोवपाक शिकोवंक ना, योग्य वेळार योग्य पद्दतीन कसो कितें विरोध आपलो दाखोवपाक जाय हे ताजेर आमी येवया. येतीशाचो म्हाका दिसता आयचो फेसबूक पोस्ट इज व्हेरी इंटरेस्टींग. आज सकाळीं घाला अँड इट्स अ व्हेरी नायस कोट फ्रॉम रूमी विच सेज द वूंड इज द प्लेस वेअर द लायट एंटर्स यू. अँड वी आर इन अ व्हेरी इंटरेस्टींग फेज जंय देर इज अ वूंड, पॉयंट इज वीच लायट इज एंटरींग. बट ताजेर घडये म्हाका दिसता आमी 10 मार्चा उपरांत उलोवचें पडटलें. बट येतीश, ज्या अनुभवांतल्यान तू गेलो त्या अनुभवा कडेन, आनी इट्स अ व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट एक्सपिरियन्स टू इवन डायजेस्ट अँड कम टू टर्म्स वीथ. आज जेन्ना ह्या वेंचणुके कडेन तूं पळयता, तूं कसो पळयता? आय होप द पिपल ऑफ द स्टेट हॅव टेकन द रायट डिसिजन. आनी कितें म्हणटलो, हें चल्लें पळय इलेक्शन, हातूंत प्रत्येक पक्षान खंयची भुमिका घेतली, कशा तरेन कँडिडेट वेंचले, कसले तरेचे कँडिडेट वेंचले. हांव खंयच्या स्पेसिफीक पक्षाचें उलयना, हांव जनरल उलयतां, बिकॉज अल्टिमेटली वी शूड बी इंट्रस्टेड इन द गूड ऑफ द स्टेट एन्ड आवर पीपल. सो दीस इज अ इलेक्शन वीच इज अ केस स्टडी इन इट सेल्फ, की सो मेनी फॅक्टर्स हॅव इंटरप्लेड, नोबडी कॅन गॅस, बिकॉज वोटर्स अल्टिमेटली हॅव डिसायडेड अँड द फेट इज सील्ड इन द बॅलट बॉक्स or machines, whatever you may say. But how, yeah, that tarikh munsur. But ek gal before I go to Deshpap, ki tumhi baro ek muddo kadlo ki rajyaki pakshani ya kepe umedwar kashi vechle. Now this is one election. Ja electionak magdista umedwar kami ani paksh chad ashille. Ani lastak je je umedwar arshi bandakhor kiwa apaksh mhan ladetale vechnuk, tya saglyak khunchatala khunche pakshachi ticket meli. Ashe astana हे उमेदवाराचे सगळे जर आम्ही हे पहिले मांडणी पहिली आणि कोणाकोणा तिकीट दिल्या तर पहिलं, एक राजकीय पक्ष ज्यांना कोणत्याही उमेदवाराक तिकीट देता गोयासारख्या राज्या भितर आणि आमच्या सारख्या मतदारसंघां भितर, तुका दिसता तांच्या तकल्या भितर आज असे किती समज असतात किंवा गैरसमज असतात ज्यांच्या आधाराचे तिकीट दिवप चाललं? आणि खंयचाही राजकीय पक्ष असू की त्या प्रक्रिये भितर किंवा त्या विचारसरणी भितर किती बदल जावपाक जाय? पळय, एक काळ आशिल्लो तमाजीनबाब कार्दोज 25 वर्सां सरपंच आशिल्लो कानोळेचो, तो हेडमास्टर, ताका लोकांनी वचून सांगलें की बाबा तूं आतां आमदार जा, सो तो इलेक्शनाक बसलो. मागीर सुभाषबाब भाऊ शिरोडकर, तो टिचर आशिल्लो, ताकाय वचून लोकांनी सांगलें तूं बस. दोतोर विली आशिल्लो, दोतोर विली तेन्ना लंडनच्यान आयिल्लो, तर तो लोकांनी सांगलें दोतोर तूं कित्याक बसना, दोतोर बसलो. बेजिकली कोण एक रेस्पेदाद सर्जन, दोतोर, आदोगाद, टिचर, बिजनेसमॅन अशा लोकांक लोक एप्रोच जाताले की तूं बस म्हणून, आमचें प्रतिनिधित्व कर म्हणून. आज तो काळ ना. बट हॅविंग सेड दॅट, वी ऑल्सो हॅव सो मेनी गूड कँडिडेट्स कंटेस्टिंग, वी हॅव सो मेनी पार्टीज फिल्डिंग गूड कँडिडेट्स ऑल्सो, एबरेशन्स आर ऑल्सो देर. सो देरफॉर आय सेड ही हें इलेक्शन एक केस स्टडी करपा सारकें इलेक्शन. पार्ट्यो खूब आयल्यो म्हणून हांव तें दुसरे तरेन पळय, हांगा समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुद्दां कंटेस्ट केल्ले आसा हाज्या पयलीं. सो पार्ट्यो चड आयल्या म्हणटा दीस इज अ डेमोक्रेटीक सेटअप. ह्या देशांत कितल्यो पार्ट्यो आहा, गोंयांत कितल्यो पार्ट्यो आशिल्ल्यो, रिजनल पार्ट्यो आशिल्ल्यो, त्यो आज एक्सटिंग्विश जाल्या. सुराज पार्टी आशिल्ली, विकास पार्टी आशिल्ली, आनी खंयची, त्यो एक्सटिंग्विश जाल्या. सो खंयच्यो एक्सटिंग्विश जाल्यो, खंयच्यो नव्यो आयल्यो, पार्ट ऑफ पॉलिटिक्स. नव्यो पार्ट्यो आयल्यो आनी कितें, दॅट इज नॉट द इशू. इशू इज द प्रोमीस, द नॅरेटीव अँड सिन्सियरिटी ऑफ अप्रोच, दीज आर द इशूज. आमी दोन गजाली इंट्रस्टींग पळयल्यो. दत्तप्रसादाचे केसी भितर आमी पळयलें की ताका तिकीटच नाका आशिल्ली कारण ताका दिसलें की कार्यकर्त्यांकच वालोर उरलो ना.
यतीशाची केसी भितर आम्ही दुसरी गजाल पहिली. तुमची दारात तिकीट आली, माहित घडले किती? म्हणजे प्रमोद तू गेला सांगा, म्हणजे की दोघ जणांना तिकीटच दिली ना आणि मला तिकीट देऊन हांवें नाकारली. ऐकूपाक थोडेसे विचित्र दिसता. आणि पर्टिक्युलरली नॅशनल पार्टीचे तिकेटीचे बद्दल, भारतीय जनता पार्टी ज्यांना सेंट्रलार गव्हर्नमेंट असा, लोकल गव्हर्नमेंट असा, एक विषय पहिली लक्षात घेऊया आम्ही की म्हणजे राजकारणाचे जो अनुभव जाऊ, राजकारणाचा जो प्रवास आशिल्लो तो वे बॅक अर्ली लेट 90s आम्ही सुरू केलो. आणि इनफॅक्ट 1994 जेव्हा आम्ही लोक विधानसभा निवडणूक लढयताना त्यांना म्हणजे मडगावची जबाबदारी आशिल्ली. आणि विद्यमान जो आमदार असा त्या वेळार आमचो बीजेपीचा आमदार आशिल्लो आणि कॅन्डिडेट आशिल्लो, ताका सुद्धा त्यांना ओपोज जातालो. पण एक प्रकारे एक वातावरण वेगळे आशिले त्या वेळार आणि आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करून तो कॅन्डिडेट निवडून हाडिल्लो. म्हणजे त्या दृष्टिकोनातल्यान पळोवपाक गेलो जाल्यार की तो आमचो एक सहकारी आणि एक मित्रच म्हणून आम्ही सदांच ताका पळयत आयिल्ले. काळांतरान ताणें पक्ष बदल्लो, आमी पार्टीकच उरले. पर्टिक्युलरली तुवें आतां विशय विचारला, हांवें पार्टीचें रिझिग्नेशन दिवूं ना आनी पार्टी पासून फारकतूय घेवं ना, हांव पार्टीचो आसा. म्हणूनच पार्टीन जेन्ना म्हाका एप्रोच केलो की तुवें ह्या खेपी निवडणूक लढोवची, कारण अशें आसता की एक कॅन्डिडेट जो आसता, देर आर टू टायप्स ऑफ कॅन्डिडेट्स, एक संभावीत कॅन्डिडेट आनी एक अधिकृत कॅन्डिडेट. संभावीत कॅन्डिडेट म्हणटा तो दोन तरेचो आसता. एक म्हणजे जो आपूण स्वता उरून, आतां दोतोरान सांगलें तशें की लोक एप्रोच येतात, तूं चल मुखार, तूं कॅन्डिडेट जा म्हूण सांगतात. किंवा दुसरो संभावीत कॅन्डिडेट आसता की पार्टी नॉमिनेट करता. जेन्ना पार्टीन म्हाका नॉमिनेट केलो असो कॅन्डिडेट हांव संभावीत आशिल्लो तेन्ना हांवें पार्टी कडेन दोन म्हजी एक कंडिशन आशिल्ली, पूण एक हांवें मतां मांडिल्लीं की एक म्हणजे की विद्यमान कॅन्डिडेट जो आसा, जो विद्यमान ऑपोजिशनाचो आमचो जो आमदार आसा, ताज्या अगेन्स्ट हांव उलोवचो ना. कारण कितें आसा, तो आमचो सहकारी, आमचो मित्र आशिल्लो. पूण हांव पॉझिटीव्ह वतलो. ते आमच्या मतदारसंघात आम्ही 1994 कॅन्डिडेट म्हणून ज्यांना निवडून हाडिल्लो, एक कमळ फुलयले, ते कमळ आमकां परत फुलोवपाक जाय 2022. आणि दुसरो जो म्हजो रिक्वेस्ट आशिल्लो की हे सगळे मंडळ असतात आमचे ऑर्गनायझेशन, कारण हांव ऑर्गनायझेशनांतल्यान डेव्हलप जाल्लो मनीस. हांव सडनली येवन एक पब्लिकांतल्यान म्हजो वेवसाय धंदो हांव करूनच म्हगे राजकारणाक कितें पार्टी कितें मदत करपाक जाय, दिवपाक जाय, तें करतालो. आणि त्या दृष्टिकोनातल्यान हे ऑर्गनायझेशन सगळें, कारण मडगांवांत एक असो मातसो हें आशिल्लो की हो कॅन्डिडेट जर दिलो जाल्यार हाजे लोक काम करना, ताका दिल्यार हाजे लोक काम करना. पूण हे सगळें एका प्लॅटफॉर्मार येवचे, त्या दृश्टिकोनातल्यान आम्ही प्रयत्न करून हांव मुखार सरतलो म्हणून सांगले. पूण जेन्ना कॅन्डिडेचर डिक्लेर जालो, जावं म्हणजे पार्टीन सांगलें की तूं चल मुखार, हांवें म्हजो प्रवास कॅन्डिडेट म्हूण चालू केलो, तेन्ना एक असो अनुभव आयलो की बदल ऑर्गनायझेशनाक कांयच घडना. आणि तोच विषय तसोच आसा. सो हांवें पार्टीक सांगलें की विषय असो आसा की हांवें पयलींच सांगिल्लें. कारण कितें आसा की हांव एक पब्लीक फिगर म्हणून किंवा नोन फिगर म्हणून मडगांवांत परिचीत आसा. ती परिचय म्हगेलो हांव पर्सनल लेवलाचेर वापरतालो. इनफॅक्ट सांगपाक म्हळ्यार जेन्ना हांव भोंवतालो तेन्ना पब्लिका कडल्यानूय रिस्पॉन्स म्हाका बरो मेळटालो, कारण पीपल वॉन्टेड सम चेंज. आय सेड एक बरो एक पॉझिटीव्ह चेंज जर येऊं शकता मडगांव जाल्यार हांव मुखार सरता. इट इज नॉट ऑलवेज की ऑपोजिशन आसता ताका कितें तरी एक वायट म्हणप आनी आपणे निवडून येवप असोतलो प्रकार न करता. हांव म्हाका कितें तरी करून दिसता मडगांवा खातीर, आनी तें करपा खातीर हांव मुखार सरलो. पूण पळयलें जाल्यार अशें दिसपाक लागलें की ऑर्गनायझेशन, कारण कशें आसा की पब्लिका भितर म्हजो संपर्क हाली तेंपाक थोडोसो कमी आशिल्लो, कारण कामधंदो वेवसायाक मातशें लक्ष गेल्ले कारणान. पार्टी कडेन आसा, पूण काम जितलें दिता पार्टी कितें सांगता तितलें करपाचें. सो पब्लीक कॉन्टेक्ट जो आसा, म्हजो वोटर कनेक्ट, तो म्हाका कार्यकर्त्यांनी व्हरपाक जाय आशिल्लो, ऑर्गनायझेशनाक व्हरपाक जाय आशिल्लो. तो म्हाका दिसपाक लागलो की हळूहळू तो कार्यकर्त्यांचो कनेक्ट जो म्हाका दिवपाक जाता तो खंय मेळना जालो. तेन्ना पार्टीक सांगलें की ऑर्गनायझेशन हालिल्लें आसा आनी ऑर्गनायझेशन घट्ट करप आतां हे स्टेजीचेर, मागीर कॅन्डिडेटचेर हांवें चलोवप, इलेक्शन लढोवप आतां टायम ना. तेन्ना पार्टीन विचार करचो की बाबू आजगांवकराक मडगांव हाडून उबो करपा फाटल्यान मेन हात तुजो आहा. ना ना ना, मे बी दॅट इतलेंच की हांवें म्हजी विड्रॉल केल्ले कारणान सीट वेकंट जालो. आनी बाबू म्हणटो कसो आसा की बाबू आजगांवकार ही व्यक्ती हांव सदांच तोखेतालो. म्हणजे मडगांव रावून पेडणे सारकेले मतदारसंघात निवडून येतात, तू कसो येतरे काम विचारतालो ताका. सो ताका खंय तरी कॅपेसिटी आसा अशें पार्टीक दिसलें की मडगांव आतां वेळार ऐन वेळाचेर हांवें जेन्ना ऑफकोर्स ऐन वेळार पार्टीक डिफेंड करता
पार्टी डेफिनेटली पार्टी हॅज नॉट डन नथिंग रॉंग टू मी. हांवें फक्त इतल्याच खातीर फाटल्यान सरलो कारण कितें म्हजे सारकिल्लो मनीस सुरवाती पासून जर हांव कँडिडेट कँडिडेट म्हणून मुखार वतालो जाल्यार कदाचित शक्य जावचें ना. तेन्ना फाल्यां इलेक्शनाक धांवपाक जाय म्हणून रावलो, एक चार मतां कमी पडलीं जास्त म्हणली आनी हांवें निवडणूक लढयली म्हणून सांगपा खातीर म्हाका म्हळ्यार करपाचें ना की हाज्याकी बरो मनीस जर मेळटा तर जायत आमी दवरया आनी निवडून हाडपाक प्रयत्न करया. तुमी आतां इतलीशी इलेक्शनां पळयल्या, जेन्युइनली वॉन्ट टू नो हाव वॉज दीस इलेक्शन डिफरंट, वेगळें कितें आशिल्लें? कारण प्रत्येक जाण म्हणटा की इलेक्शन वेगळें आशिल्लें. हीं बरें आसा म्हळ्यार होर्डिंग्स, तो चकचकाट, झगमगाट सगळें बरें आसा. ऑन ग्रावंड, कारण तुमी अशे तरेन प्रचार करपी मनीस आनी ऑन ग्रावंड घरघरांनी प्रचार करपी, हें इलेक्शन तुमी फाटलीं इलेक्शन जी पळयलां ताचे परस कशें वेगळें आशिल्लें? पळय फस्ट म्हणजे आमकां हें इंडिपेंडंट इलेक्शन आशिल्लें. वी फॉट दीस इलेक्शन इंडिपेंडंटली इन पणजे. म्हणजे पार्टीचो नॉर्मली जो कितें बॅकिंग आसता हे सगळे एक तुका एक एडवांटेज आसता सदांच. सो आमकां सगळो सेटअप थंय उबो करचो पडलो, रायट फ्रॉम द बेसीक बुथावयलो कार्यकर्तो टील द लिडर. जेन्ना हांव टील द लिडर म्हणटा की लोकांचो एक समज आशिल्लो की उत्पलाक कशें ना कशें प्रेशर घालतले आनी फाटी काडटले, ताका कंटेस्ट करपाक दिवचें ना. सो टील दॅट लास्ट मुमेंट सुद्दां तो एक विशय सगळ्यांच्याच तकलेन आशिल्लो. सो हें सगळेंच उबें करप इट्सेल्फ वॉज अ बीग चॅलेंज. आनी उत्पल हॅज कम आउट इन रियली वेल, ही हॅज टेकन दीस चॅलेंज. आय एम शुअर वन इलेक्शन इट विल बी टू इट्स लॉजिकल अपॅरेटस ना आनी कसलो अपॅरेटस ना, नवीन अपॅरेटस तयार करून मागीर तो झगडप. हय हय. आनी हें ताणें म्हणजे खरें आमकां दिसतालें की तो नवो आसा ताजे कडेन हें जातलें काय ना, बट एक्चुली जे क्षण पळय हांवें भाई बरोबर स्पेंड केल्ले, म्हणजे स्पेशल डोर टू डोर कॅम्पेनिंग करतना सुद्दां, म्हणजे ताचे कडल्यान म्हणजे ते क्षण आमकां परते अशें पळोवपाक मेळ्ळें अशें एक फिलींग सदांच येतालें. हाव वॉज दीस इलेक्शन डिफरंट तुजे खातीर? हांव म्हणून फक्त इंडिविज्युअली न्ही, इंडिविज्युअली आय नो हाव इट वॉज डिफरंट, बट तुवें कॅम्पेन्स पळयल्यात हाजे पयलीं, तूं वेगवेगळे पक्षांची पळयल्यात आनी स्वता काँग्रेस पक्ष आसतनाय तुवें दोन तीन इलेक्शनां पळयल्यात, हें इलेक्शन कशें वेगळें? चारदां इलेक्शन एजंट आशिल्लो, दोनदां आमदार कँडिडेटांचो आशिल्लो, एकदां झॅड दोनदां झॅड पीचो आशिल्लो. सो ऑल दीस वॉज दॅट झॅड पी न्ही, आमदारांचो तीनदां आशिल्लो, एकदां झॅड पी आसता. सो ऑल दीस वॉज दॅर. ह्या इलेक्शनाक हांवें पयले तीन म्हयने अप टू 25 जानेवारी म्हजे इलेक्शन, म्हणजे हांव बसतां अशें धरून कॅम्पेन केल्ली डोर टू डोर. तीन गांव गेल्ले म्हज्या कॉन्स्टिट्युन्सीन, मागीर हें सगळें घडलें. देर आफ्टर आय डीड नॉट गो डोर टू डोर बिकॉज पार्टी डिनायड मी, पार्टी टोल्ड मी इन अदर वर्ड्स की तुका ना म्हणून. तस्त दृश्टींतल्यान जेन्ना पळयता इलेक्शना कडेन, हाव वॉज दीस इलेक्शन डिफरंट? सी सो मेनी फॅक्टर्स हॅव इंटरप्लेड इन दीस इलेक्शन. कितें आसा, अजेंडा आसता. आतां देशबाबान सांगलें अजेंडा कसो आसता. म्हज्या इलेक्शनाक सुद्दां सेम थींग, दुसऱ्याक तासून म्हाका मत मार हें म्हजो एजेंडा न्ही, हांव कितें करूंक शकता, म्हजो रोडमॅप कितें, वॉट इज द डिवॅलपमेंट एजेंडा. आय वॉज वीथ दॅट. ह्या इलेक्शनाक म्हाका अशें दिसलें की एक रियल इश्यूज जे आहा पळय, रियल इश्यूज ते खंय तरी फाटी पडल्या. रियल इश्यूज ऑफ गोवा, तूं मायनींग रिझम्पशन घे फॉर एग्जाम्पल. आतां सरकार पक्ष सोडा, कित्याक सरकार पक्ष सरकारान आसा न्ही, सो यू कीप दॅम आवट. बट ऑपोजिशन पार्टीज ज्यो आसा, आमी मायनींग स्टार्ट करतले, कशें करतले रे बाबा. आतां सरकार पक्ष वॉट एवर इट इज, आय एम नोबडी टू स्पीक ऑन देयर बिहाफ, बट दे हॅव सेड दॅट आमी कॉर्पोरेशन केलां, आमी अशें करतले, आमी हें ऑप्शन करतले, वॉट एवर दे हॅव सेड, वेदर इट इज वायबल नॉट वायबल ते कुशीक कळ. आतां बाकीच्यो ज्यो पार्टी आशिल्ल्यो, मायनींग रिज्यूम करतले कशें करतले, MMRDA एक्ट कितें म्हणटा, अमेंडमेंट्स टू लॉ कितें म्हणटा, तुमचे कडेन कितली पावर आहा. जो इशू आसा त्या इशूचे लॉजिकल कंक्लुजन जे लोकां मुखार दवरपाक जाय, ट्रेड बेर जी एनालिसिस करून जी धोरणात्मक दृश्टी दवरची पडटा. बिफोर आय गो टू फॉर फायनल दिस थिंग, की एक गजाल दिसना की हांगा खंय तरी ह्या कॅम्पेनाच्या टायमार ह्यो ज्यो फ्रीबीज आनी डोल्स आशिल्ले तांणीच सगळी गजाली व्यापून उडयली, म्हणून कोण 1,000 दिता, कोण 2,000 दिता, कोण 5,000 दिता, आणि द होल थिंग रादर देन टॉकिंग अबाउट इश्यूज. नो नो, आय टेल यू, आय टेल यू, आय टेल यू. इट बिकेम व्हेन मनोहर पर्रिकर, वेदर युअर डोल इज बेटर देन माय डोल. नो नो, व्हेन मनोहर पर्रिकर इंट्रोड्यूस लाडली लक्ष्मी, most of the goans didn't call it dole. Competition like this, no no, that's not the issue. This time there is a competition, empowerment measures. Aye.
आर डिफरंट फ्रॉम डोल्स. सो देर इज अ स्टार्क डिस्टिंक्शन दॅट वन हॅज टू मेक. इफ युअर डोल इज पिकिंग इन टू द पॉकेट अँड पोकिंग इन टू द पॉकेट ऑफ द स्टेट टू इट्स डेट्रीमेंट, देन यू कॅन से समथिंग. आता इफ अ पर्टिक्युलर पार्टी, खंची हांव म्हणिना, इफ अ पर्टिक्युलर पार्टी थिंक्स अबाउट इट वेल, अंडरस्टँड्स द बजेटरी नुअन्स अँड रॅमिफिकेशन अँड देन मेक्स अ सॉर्ट ऑफ बजेटरी प्रोव्हिजन, देन आय डोंट फील एनिथिंग इज बॅड. बट सो फार इट इज ऑन द टचस्टोन ऑफ गुड इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स कॅनॉट बी सेपरेटेड. हे बरे हा, पण या खेपे कॉम्पिटिशन लागले अशें दिसना. पण कॉम्पिटिशन दोन देता पाच देता म्हणून हा म्हणता, हा तुका तेच सांगता. इट बिकम कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन जाऊंग जायना जायना, पण गुड इकॉनॉमिक्स कुड ऑल्सो मीन गुड इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. नो प्रॉब्लेम, आय कंप्लीटली अग्री ऑन दिस. व्हेरी क्लियर. या इट वॉज अबाउट अ गुड स्ट्रॉंग ऑपोजिशन लीडर इन 2012 वर्सेस द करंट लॉट दॅट वी हॅव नाव. इट वॉज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग बाय मनोहर भाई इन 2012. कॉम्पिटिशन दिस 2012 इट वॉज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. 1,00,000 आपल्या चलयेक मेळटलो हो विषय तकलेन घालप आनी एक क्रेडिबल मनशान घालप. त्या टायमार पेट्रोला वयलें आपूण वेट काडटलो, पेट्रोल इतकें देंवतलें. तशेंच गृह आधार स्किम, म्हयन्याक आमकां 1,000 रुपया आमच्या महिला वर्गाक मेळटलो. वो लोकांक तेन्ना मनोहरभाईचेर विश्वास पडलो. आतां कितें आशिल्लें, नाव इट वॉज नथींग न्यू टू द वोटर. इट वॉज जस्ट बाबा ताणें 1,00,000 म्हणलां आपूण ते 2,00,000 करता, ताणें 1,000. कॉम्पिटिशन, इट वॉज कॉम्पिटिशन. नाव इट वॉज नॉट आउट ऑफ द बॉक्स थिंकींग, इट वॉज नॉट समथींग न्यू. करेक्ट. फायनल तुमकां इकॉनॉमिक्सूय कळटा, बिझनेसूय कळटा, तुमकां हें कॉम्पिटिशन जें आशिल्लें. फर्स्ट ऑफ ऑल वीट आयलें ना, कारण येतिशाली एक गजाल पडटा, जे इश्यूज आसा त्या इश्यूचेर पॉलिसी कोणूच उलयन जालो. म्हाका याद जाता की आमी जेन्ना इवन भारतीय जनता पार्टीचें काम सुरवातीक केल्लें तेन्ना इकॉनॉमी गोंयची कशी वाडोवप, आमी म्हाका इवन याद जाता की आमी एकदां ट्रेनीन प्रवास करताले आनी मनोहर पर्रीकर, संजू देसाय हांव आशिल्लें आनी एक आमकां तो एक्सप्लेन करतालो. वे बॅक इन 1998 बी तेन्ना सरकार बिरकार कांय ना, इज MLA. एक मनीस थंय बसून विचार करता, शेवटी ताका ताणें विचारलें मनोहर पर्रीकराक की तूं सेल्स टॅक्सां आसता काय म्हणून, की तूं रेवेन्यूची उलयता. ताणें सांगलें सेल्स टॅक्स मी राजकारणी आहे, MLA आहे पण राजकारणी नाही म्हणून हे उत्तर ताणें ताका दिल्लें तेन्ना. आणि त्याच दृष्टिकोनातल्यान ताणें विचार केलो. इवन म्हाका याद जाता की आमी एकदम कॉम्पिटिशन लागलें, ते तर ताणें कशें विचार करून केल्ले, तो विचार कोणें दुसऱ्यान करूं ना, ताणें केलें म्हणून हांव ताजेर वाडयता, अशें कॉम्पिटिशनांतल्यान केलें. आनी एक ह्या इलेक्शनाक एक गोश्ट लक्षांत आयली की BJP कशी हरोवपाची. फक्त BJP हरोवपा खातीर आमी नवे पक्ष हाडपाचे आनी हें डोल दिवपाचो, तो दिवपाचो अनाउंसमेंट करपाचो हो विचार केलो. पूण BJP केलां कित्याक, आनी तें चलत परंपरेन चालू आसलें. ह्या इलेक्शनाक एकच गोश्ट मायनस आशिल्ली BJP ती मनोहरभाई पर्रीकर. अदरवायज जे नीती सुरवाती पासून BJP आसा तशी आसा. ऑफकोर्स ताजे मदीं थोडेशे जे भाग जाले, कदाचित दत्तप्रसादान सांगले की थोडेशे भाग जाले की जे आमदार दुसरे पक्षांतल्यान जेन्ना आयले तेन्ना तांचे थोडेशे विचार वेगळे आसतात. पण शेवटी आमकां तें समजून घेवचे, कारण नाजाल्यार आमी राजकारण हेच करपाचे. लिडरशीप जो मूळ कार्यकर्तो आसा ताजे व्यूज आनी मेन म्हणजे लोकांचे जे व्यूज कितें आसा, मूळ भारतीय जनता पार्टीच्या वोटराचो जो कितें व्यू आसा हे समजून घेवपाच्या परिस्थितीन नाशिल्ले. ओके, फायनल आयकू विचारता, जो हांवें लास्ट राउंड टेबलाचेर विचारिल्लो, हंग असेंब्ली काय डिसिसिव्ह मँडेट? हंग असेंब्ली म्हाका दिसना हंग असेंब्ली जावपाची हें ना, कारण कितें लोकांचो असो समज जाला की भारतीय जनता पार्टीक मतां मारचें ना, कित्याक ताणें अशें केलें तशें केलें. म्हाका दिसना, थोडेशे फार कमी जास्त जायत, पण 100% इट इज गोइंग टू बी अ BJP सरकार. BJP विनिंग एन इलेक्शन आणि फॉर्मिंग अ गव्हर्नमेंट आर टू डिफरेंट थिंग्स. ते कॅन ऍक्सेप्ट केला. वी हॅव सेड 22-22, सो 22 इज 22. सो यू आर सेइंग दिस इज योर मँडेट. वी हॅव टू. ओके, वी विल गेट. इथे हंग काय आता झाले इलेक्शन, आता हंग काय डिसिसिव्ह दिस सर. एनी टू पार्टीज शुड कम टुगेदर टू फॉर्म द गव्हर्नमेंट. सो हंग, एनी टू, व्हिच एव्हर साइड इट मे बी. सो हंग sort of because now even when it is hung, parties know how to convert it into majority. That is different, but you are saying people's mandate is hung. I may not be also, but any two parties should be in a good position to better way to put it actually. I said hung, but I would say not decisive. This is lawyering, Pramod.
प्रमोद वाय शुड एट ऑल बी थिंक ऑफ हंग असेंब्ली ते मग कळणं वन पार्टी विल नॉट गेट फुल मेजॉरिटी खंयचे डेफिनेटली आणि माका दिसता भारतीय जनता पार्टी फुल थिंकिंग आणि ऍक्च्युअल ईव्हीएम किती जात ते पोया आय थिंक दिस इज अ व्हेरी नाईस थिंग सेकंड राऊंड टेबल जे परत दत्तप्रसाद खी तरी म्हाका दिसता 19-20 अडकल्ल्या भशेन दिसता तू म्हाका एक 15-16 अडकल्ल्या भशेन दिसता नॉट डिसिसिव्ह आणि तुम्ही म्हटलं 22 असतात सो आय थिंक दिस इज सेकंड राऊंड टेबल वेअर आय थिंक वन पॅनलिस्ट इज सेईंग कंप्लीट डिसिसिव्ह मँडेट तू खरी ओढलो आपल्याला एक कार्ड स्लिपोन दौरता आणि तो थं आदोगाशी करता सो हा इतल्याचे थांबता किती जाता ते आमक दिसता 10 मार्चाक कळटले बट आता म्हाका लक्ष आयले की आफ्टर दे टूक दियर डिसिजन आय थिंक दीस इज युअर फर्स्ट ओपन इंटरेक्शन वेर यू आर टॉकिंग अबाउट इट सो आय एम रिअली ग्लॅड अँड ग्रेटफुल फर्स्ट ऑफ ऑल आय शूड थँक प्रुडंट कारण प्रुडंटाचे जे पळय राऊंड टेबल जावं वॉट एव्हर शोज आर कमिंग and it is getting attracted towards the young generation ani tya drishtikonatyan tumchi he ashis barbarat javchi ashe mag mag tu bari ulocha ista pan mage vel sapla tumi I should thank you ki tu yatishak ani maka parat basaylo kire pahili ami jana ho spokesperson ashe toy फर्स्ट टाइम तुम्ही एकमेकाकडे आठवड्यात दोनदा तरी आम्ही बसले वी हॅव बीन फ्रेंड्स व्हेन ही वॉज नॉट इन बीजेपी अँड आय वॉज नॉट ऑफिशियली इन काँग्रेस आय हॅव बीन हियर कन्सिस्टंटली अँड नाइस टू सी बोथ ऑफ यू नॉट फाइटिंग अँड ही फेल टू प्रशांत किशोर आय डिड नॉट बिकॉज टेल मी यू ब्रॉट इन प्रशांत किशोर सो आय एम टेम्प्टेड टू आस्क यू अँड देन आय विल कंक्लूड प्रशांत किशोर सध्या प्रत्येक आपल्या इंटरव्ह्यूवर सांगता की तो गेलो गोयच्या राजकारणा भितर इन्वॉल्वच नाशिल्लो म्हणून गजाल खरी 28 तारखेक लास्ट डेट आशिल्ली फॉर्म भरपाची 26 तारखेर हो मनीस म्हाका मेळ्ळा अँड ही वॉज टेलिंग मी हाऊ गुड टीएमसी इज आय जस्ट आस्क हिम वन सिंपल क्वेश्चन वॉट इज द एक्सप्लेनेशन यू हॅव टू गिव्ह अबाउट द किलिंग्स ऑफ माय हिंदू ब्रदर्स अँड सिस्टर्स सो तू फॉरगेट अबाउट इन्वॉल्व तू मागे इन्वॉल्वमेंट सोडून दे तू मग सांगता की तो सारखं तिकीट तुझं कोणा दिवपाचे कॉन्स्टिट्युएन्सी वाजना पळतले सो ऑन दॅट नोट मग वेळ सारखं सोपला म्हाका दिसता अशी राऊंड टेबल चालू उरचे अशें दिसता म्हाकाय दिसता आनीकय करतले रिझल्ट जाता मेरेन वी आर प्लॅनिंग टू अँड इफ वी गेट सच अ वंडरफूल पॅनल आय थिंक वी वूड बी मोर दॅन ग्लॅड टू डू इट अगेन बट एक आय एम रियली ग्लॅड अँड ग्रेटफूल जो मुद्दो की तुम्ही फर्स्ट टायम ह्या गजालीचे उलयल्यात I know these are very difficult situations, but you came out, you spoke about it, and so very openly spoke about it. So thanks a lot for joining me on this round table, Poitrawat Prudhat.